बल 12 प्रकारच्या शेवया तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि त्याची चव देखील वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला चाखायला मिळते। चला तर अधिक माहिती जाणून घेऊया आणि या शेवयांचा नेमकी शोध कसा लागला ते देखील। ताई स्वागत आहे, सर्वप्रथम परिचय द्या आपला। नमस्कार, मी छाया जगदीश साबदे, औरंगाबाद येथेच राहते। माझा सिद्धिगृह उद्योग नावाने उद्योग चालू आहे। मी शेवया हा प्रकार आधी स्वतः शोध लावला, त्याच्या आयडिया करून पाहिल्या, प्रत्येक खाऊन पाहिल्या, गल्लीत आमच्या खायला घातल्या आणि त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्रामध्ये टेक्निकली त्याचं प्रशिक्षण घेतलं। दीप्ती पाटगावकर मॅडम आता सध्या झाडे सर आहेत, टेक्निकली प्रशिक्षण घेतल्यानंतर मी त्याच्यात पहिले पाऊल उचलत तिथपर्यंत आली आहे। शेवाई म्हटलं तर फक्त गव्हाच इतकीच माहिती होती सर्वांना। आज घडीला 12 प्रकारच्या शेवाया तुमच्याकडे मिळत आहे। ज्यावेळी हे ग्राहकांपर्यंत आपण घेऊन गेला काय प्रतिसाद मिळत होता? बऱ्याच जणांना वाटतंय हा कलर टाकलेला आहे, खूप जण नाव ठेवतात आणि ज्यांना खरंच आता जे ज्यांना त्या फूड टेक्नॉलॉजीचं माहिती आहे ते उचलतात आणि घेतात आणि प्रत्येक वेळ परत फोन करतात की आम्हाला ह्या शेवा एवढ्या एवढ्या पाहिजे। आज आपल्या बँगलोर, जर्मन आणि अमेरिकेला इथपर्यंत मी स्वतः नाही मार्केटिंग केलं पण दुसऱ्यां थ्रू गेलेले आहेत। आतापर्यंत जर्मन पर्यंत आपल्या शेवाया पोहोचलेल्या। नेमकी काय प्रकार आहे हा? 12 प्रकार आहेत तर कसे बनवले जातात, नेमकी काय प्रोसेस असते? ह्याच काही साधं नाहीये। आपण जसं पूर्वी म्हणजे आता ब्युटी पार्लर मध्ये पार्लर करून येतात लेडीज तीच असते, सगळं तीच असते, पण ब्युटी पार्लर मध्ये जाऊन मेकअप करून येत। शेवाय त्याच साहित्य त्याचे, फक्त त्याच्यामध्ये आपण नॅचरली फ्लेवर टाकला त्याच्यामुळे ते त्याच्यात बदल झालेला आहे। जुनं ते सोनं पण त्याला रूपांतर केलं आपण कॉटन सारखं। आपण या शेवयांमार्फत एक गृह उद्योगाचं स्वरूप याला प्राप्त करून दिलंय आणि आज घडीला राज्यभरात नाही तर विदेशापर्यंत देखील आपण मजल मारली। नेमकी एकंदरीतच हा प्रवास कसा सुरू झाला होता आणि एक घरामध्ये स्वयंपाक करणारी महिला आज व्यावसायिक कशी बनली? एक तर प्रत्येक स्त्रीला परिस्थिती कारणीभूत असते आणि जिला जिद्द असते की नाही आपण घर संसार तर प्रत्येकालाच आहे, पाचवीला पुजली कामं असं म्हणतात ते खरं आहे, ते तर राहणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करावं हे प्रत्येकीला वाटणं पण गरजेचं आहे की प्रत्येकीने केलंच पाहिजे। चूल मूल घर संसार हे प्रत्येकाला आहे असं हे नाही आहे, पण ज्याला स्वतःचं बाहेर अस्तित्व दाखवायचं आहे तिनं काहीतरी केलं पाहिजे आणि मनातून म्हटलं पाहिजे, कोणीही मेंदूत घुसून उपयोग नाही की तिनं स्वतः म्हटलं पाहिजे की नाही आपल्याकडे आहे ना, कशाला शिक्षणच पाहिजे किंवा काही पाहिजे, शिकलेले आहे तरी बाहेर पडतात, नाही शिकलेले तरी बाहेर पडतात, पण त्यांनी पडलं पाहिजे बाहेर। असं पण नाही की घराला लात मारून बाहेर गेलं पाहिजे, असं पण नाही। मला सांगा आपला जो व्हिडिओ आता ह्या महिला बघतायत यांना सर्वांना वाटतं की काहीतरी व्यवसाय करायला हवं, त्यांना अनेक वेगवेगळे प्रोडक्ट तयार करतात, मात्र हे प्रोडक्ट मी विकणार कुठं हा प्रश्न त्यांच्या समोर असतो। हाच प्रश्न तुमच्याही समोर होता का आणि कशी मात मिळाली? मला होता, खूप वेळेस प्रश्न होता, पण असं पण वाटायचं की आपण हालचाल केल्याशिवाय काही प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीये। शिकवायला आपल्याला कृषी विज्ञान केंद्रासारखे भरपूर केंद्र आहेत भारत, म्हणजे सरकारी योजना आहे पण त्या महिलांपर्यंत पोहोचत नाही, पण त्या योजना काय प्रत्येक महिलाच्या घरात जाऊन पोहोचणार नाही, आपण बाहेर पडलं तर त्या आपल्याला योजना माहीत होतील। तर बिना पैशाच्या योजना आहेत तर त्याचा फायदा महिलांनी घेतला पाहिजेत, पण ते बाहेर गेल्याशिवाय येणार नाही, बाहेर गेलं नाही तरी आपल्याला घरी कोणी आणून देणार नाही। नक्कीच। आज घडीला आपल्याकडे कोणकोणते प्रोडक्ट बनतात आणि साधारण काय दर आहेत आणि कशा प्रकारे विकले आहे? म्हणजे 12 प्रकारच्या आहेत आणि परत आपण बाजरीला नाचणीचे लाडू शेव जे आहे ते पौष्टिक बनवतो, कुठल्याही केमिकल न घालता, मैदा न वापरता, हे न करता फक्त गुळापासून आणि बेसन पिठापासून लाडू, सोया लाडू, बाजरी नाचणी लाडू हे बनवतो। आता हे सध्या वातावरणामुळे अवेलेबल नाही आहे, पण हे सगळं पौष्टिक करतो। उन्हाळ्यामध्ये आपण हिवाळ्यात खारी खोबरं खातो, त्याच्यापेक्षा बाजरी नाचणी खाल्लेलं कधीही चांगलं। आपण आता माझ्याकडे समजा प्रोटीन पावडरपासून ते 20 ते 25 प्रकारचे प्रोडक्ट तयार आहेत होतात। प्रोडक्ट फक्त या गव्हापासून जो कोंडा तयार राहतो त्याच्यापासून आपण प्रोटीन पावडर बनवतो, ती पण नाचणी फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर अशा प्रोटीन पावडर बनवतो। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारण सुरुवातीला किती खर्च आला होता आपल्याला? माझ्याकडे 1 रुपया माझ्या खिशात नव्हता, मी बचत गटातून 40 ते 50 हजार दुसऱ्यांच्या नावे काढले आणि मशिनरी घेतल्या, त्या चालू केल्या, ते पैसे फेडले आणि आज मी 10 लाखाच्या लोनमध्ये 7 ते 8 मशीन घेतल्या। आज मी शॉप पण ओपन केलेलं आहे आणि ज्या माझ्या मला ज्या अडचणी आल्या त्या पुढच्या महिलेला येऊ नये म्हणून आम्ही गट स्थापन करून त्याच महिलांच्या गटामधल्या तिथे आपण शॉपवर ठेवतो, एजन्सी यांना दिले नाही। जेवढं स्वतःकडून शक्य होईल आणि ज्या महिला गरजू आहे की आम्ही घरी बसून काही करू शकत नाही तर त्यांना हे प्रोडक्ट देऊन विका, तुम्ही इथून होलसेलने घेऊन जा, त्यांना कमी दरात देऊन
त्यांच्या रेटने त्यांना जे परवडेल त्यांनी घेऊन जा। आमचा सिद्धी गृहउद्योग बचत आणि बचत सिद्धी महिला बचत गट यांचा ॲड्रेस आहे बीड बायपास नाईक नगर आणि शॉप आहे चैतन्य फूड्स नावाचं शॉप आहे। आम्ही त्यांना पण याच्यामध्ये देतो आहे मार्केटिंगसाठी। आणि आमचा आता स्टेशनमध्ये पण गाळा होणार आहे त्यांचा पण ॲड्रेस आम्ही जेव्हा येईल तेव्हा देऊ। पण स्टेशनमध्ये आम्हाला नाबार्ड आणि महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गाळा मिळतो। आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा जेणेकरून तुम्हाला काही ऑर्डर्स द्यायचे असतील तर 8999 05 6693।